झी 24 तास एक पाऊल पुढे। जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्यातील एका डॉक्टरने शेती व्यवसायातही यश मिळवलंय। दुष्काळातही डाळिंबाची बाग फुलवत भरघोस उत्पन्न घेतलंय। पाहूया एक रिपोर्ट। लोणार तालुक्यातील वेणी येथील रामकृष्ण बागल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, मात्र त्यांनी शेतीतही लक्ष घातलंय। त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे, त्यातील 2 एकरात त्यांनी 2010 मध्ये डाळिंबाची लागवड केली। 9x13 वर 2x2 चे 750 खड्डे तयार केले। त्यात त्यांनी शेणखत, ड्रायकोडरामा आणि BSC पावडर यांचं मिश्रण टाकलं, पाणी देऊन ते कुजवलं। त्यानंतर भगव्या जातीच्या डाळिंबांची लागवड केली। 18 महिन्यानंतर रोपांची छाटणी केली। लहानसं मोठे करून त्याचं संगोपन करून त्याला 18 महिन्याच्या नंतर आम्ही त्याला माल धरायला सुरुवात केली। सुरुवातीला झाडाची छाटणी करून झाडाचं डेव्हलपमेंट, त्याच्यावर माल काढी, त्याचं खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन हे पूर्ण तांत्रिक पद्धतीने आम्ही याचा वापर केला। स्वतःच्या बोरचं पाणी 3 किलोमीटर वरून पाईपद्वारे शेतातल्या विहिरीत आणलंय। ड्रीपद्वारे दररोज 5 तास पाणी बागेला द्यावं लागतंय। प्रत्येक झाडाला 200 ते 250 डाळिंब आली आहेत। डाळिंबाच्या शेतातल्या विहिरी स्टोरेज करून ते आता इथून ड्रीपची मोटर चालवून ड्रीपद्वारे आम्ही पाणी देतोय डाळिंबाला। चला याला आता फळाची साईज भरपूर असल्यामुळे याला आता रोज 5 घंटे तरी कमीत कमी पाणी द्यावं लागते। या वर्षी ते डाळिंबाचा 3रा बहर घेत आहेत। फळाची गुणवत्ता चांगली असल्यानं 30 ते 35 लाखांचं उत्पन्न येण्याची अपेक्षा बागल व्यक्त करतायत। या वर्षीचा माझा 3रा बहर आहे, याच्यामध्ये या वर्षी जवळपास 6.5 लाख रुपये खर्च झालेले आहेत आणि या वर्षी मिनिमम मला तरी 30-32 लाख रुपयाचं उत्पन्न होईल असा माझा एक अंदाज आहे। बागल यांच्या कल्पकतेची आणि जिद्दीची दखल जिल्हा परिषदेनं सुद्धा घेतली। कृषी राज्यमंत्री सावकार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। डाळिंबाच्या या बागेतून इतर शेतकऱ्यांना सुद्धा नक्कीच प्रेरणा मिळणार आहे। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।